विशाखा आणि राजवीर दोघं दिल्लीमध्ये राहत होते. एक दिवस राजवीरच्या ऑफिसमधल्या मित्राचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्याने रिसेप्शन पार्टी ठेवली होती. त्याने सहपरिवार येण्याचं आमंत्रण दिलं होतं. विशाखा आणि राजवीर यांचं घर व्हेन्यूपासून बरंच लांब होतं, पण न जाऊन चालणार नव्हतं. तो त्याचा खूप खास मित्र होता आणि राजवीरला लग्नाला जायला जमलं नव्हतं, म्हणून आता पार्टीला जाणं भाग होतं. विशाखाला रात्रीचं उशिरा घराबाहेर पडायला आवडत नसे. एकतर आजकाल नेहमीच अशा बातम्या ऐकायला मिळतात की त्या ऐकूनच धास्ती बसते, पण ती राजवीरलाही एकट्याला जाऊ देणार नव्हती, त्यामुळे तीसुद्धा पार्टीला जायला तयार झाली. दोघं त्याच्या कारने थोडं लवकरच निघाले. त्यांना तिथे पोहोचायला जवळजवळ 1.5 तास लागला. पार्टी एन्जॉय करत त्यांना बराच उशीर झाला होता. तिथे राजवीरच्या ऑफिसमधले सगळेच लहान मोठे कर्मचारी असल्याने त्याला त्यांना टाळून निघून जाणं बरोबर वाटलं नसतं. तरीसुद्धा दोघांनी लवकरात लवकर तिथून सुटका करून घेतली आणि ते घरी जायला निघाले. रात्रीचे 11 वाजले होते. रस्ता पूर्णपणे सुनसान होता आणि गाडी खूप वेगाने धावत होती. अचानक राजवीरला थोड्या अंतरावर एक लाल साडी नेसलेली महिला दिसली. ती हात दाखवून गाडी थांबवा असा इशारा करत होती. राजवीर गाडी थांबवणारच नव्हता, कारण त्याला वाटलं की हा कदाचित सापळा असू शकतो. पण ती अचानक एकदम गाडीसमोर आली आणि त्याने अर्जंट ब्रेक लावला. ती बाई जोरजोरानं खिडकीच्या काचांवर हात आदळू लागली. तिच्या चेहऱ्याच्या हावभावांवरून ती कुठल्या तरी मोठ्या संकटात सापडल्यासारखी वाटत होती. विशाखाने त्याला कारचा दरवाजा उघडण्यास अडवलं आणि हा डाव असावा म्हणून सांगितलं. पण यावर राजवीर म्हणाला, पण अगं जर ती खरंच अडचणीत असेल तर आपल्याला तिची मदत करायला हवी. आणि बघ तिला किती लागलंय, बहुतेक ॲक्सिडेंट झाला असावा गाडीचा. तिची अशी अवस्था बघून त्यांनी दरवाजा उघडला आणि ते बाहेर आले. ती महिला खूप घाबरली होती आणि ती म्हणाली, प्लीज मला मदत करा, माझी गाडी खड्ड्यात पडली आहे आणि झाडाला धडकली आणि माझी छोटी मुलगी त्यात अडकली आहे, प्लीज तिला बाहेर काढा. हे ऐकून दोघंही तिच्यासोबत कारकडे गेले. तिची कार मेन रोडवरून थोडं खाली एका झाडावर आदळली होती. राजवीर पटकन खाली गेला आणि त्याच्या मागच्या सीटवर एक मुलगी बसलेली त्याला दिसली. ती 3 वर्षांची मुलगी रडत होती. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो दरवाजा उघडला नाही. त्याने खूप प्रयत्न केला, मग कुठे जाऊन तो दरवाजा उघडला. त्याने त्या मुलीला बाहेर काढले, पण मुलगी गाडीकडे हात दाखवत मम्मी मम्मी बोलत रडतच होती, म्हणून त्याची नजर समोरच्या ड्रायव्हिंग सीटकडे गेली. तिथे त्याला एक बाई दिसली. त्याने जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा विश्वासच बसेना. त्याला दिसले की समोरच्या सीटवर दुसरे तिसरे कोणी नसून ती तीच बाई आहे जी त्यांना मदतीसाठी हाक मारत होती. तिच्या कपाळातून रक्तस्त्राव होत होता आणि तिचा जागीच मृत्यू झाला होता. राजवीरची अवस्था बघून विशाखासुद्धा त्याच्याजवळ आली आणि हे दृश्य पाहून तिलाही आश्चर्य वाटले. ते दृश्य बघून राजवीर आणि विशाखाने मागे वळून पाहिले जिथे ती महिला उभी होती, पण आता तिथं कोणीच नव्हतं. ही गोष्ट आहे अमितची. त्याच्यासोबत घडलेला भयानक प्रसंग सांगताना तो म्हणतो की, भूतांवर किंवा अलौकिक शक्तीवर माझा कधीच विश्वास नव्हता, पण आम्ही जिथे राहायचो तिथल्या लोकांच्या गोष्टी ऐकून मनात भीती बसली होती. आमच्या सोसायटीमध्ये एक अफवा पसरली होती की लिफ्टमध्ये भूत आहे. काही महिन्यांपूर्वी एका महिलेने 12व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली होती. तेव्हापासून लोक म्हणायचे की त्या महिलेची भूत लिफ्टमध्ये दिसते. त्या अफवांमुळे मी सुद्धा रात्रीच्या वेळी लिफ्टने जायचे टाळायचो. खरं तर मला लिफ्टची तितकी गरजच भासत नसे. आमचं घर 3 मजल्यावर होतं. एक दिवशी मी माझ्या एका मित्रासोबत घरी परतत होतो. त्याच बिल्डिंगमध्ये तोही राहत होता. त्यावेळी रात्रीचे 9 वाजले होते. लिफ्टमध्ये जायला भीती वाटत होती, पण आम्ही घाबरलो आहोत हे आम्हाला एकमेकांना दाखवायचे नव्हते, म्हणून आम्ही लिफ्टमध्ये शिरलो. लिफ्ट 3 मजल्यावर पोहोचली. दरवाजा अर्धवट उघडला
आणि नंतर स्वतःहून बंद झाला. लिफ्ट वर जाऊ लागली. आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला पण एकही बटन काम करत नव्हतं आणि ती लिफ्ट बरोबर 12व्या मजल्यावर येऊन थांबली आणि दरवाजा उघडला. आम्ही पटकन तिथून बाहेर पडलो आणि धावतच खाली उतरलो आणि आपापल्या घरात शिरलो. त्या दिवसानंतर मी दिवसासुद्धा कधी लिफ्टचा वापर केला नाही.